भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, जय श्री राम, जय जय श्री राम। मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित, मनसेचे अमित ठाकरे, आपले चारही उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील, सुनेत्रा वहिनी पवार, मुरली अण्णा मोहोळ आणि बारणेजी, आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे। जगातला पहिला सर्जिकल स्ट्राइक शाहिस्ती खानावर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन सर्जिकल स्ट्राइक करणारे मोदीजी दोनच मिनिटात या ठिकाणी पोहोचतायत। आणि मी असं म्हणेन, पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा जर कुठली असेल तर ती आजची सभा आहे। लोक येतातच आहेत, महापूर आहे। शिंदे साहेब, आपल्या मुंबईमध्ये अरबी समुद्र आहे, पण जनतेचा समुद्र मात्र आज पुण्यामध्ये पाहायला मिळतो आहे। बंधू भगिनींनो, पुणेकरांचं पुणे जिल्ह्याचं मोदीजींवर खूप प्रेम आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही साधी निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे, महापालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे। देशाचा नेता निवडायचा आहे, देशाचा नेता कोण असेल, कोणाच्या हाती देश सुरक्षित असेल, कोण देशाला विकासाकडे घेऊन जाईल, याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, केवळ दोन पर्याय दिसतात। एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वातली 26 पक्षाची खिचडी आहे। अरे मोदीजींची या ठिकाणी, मोदीजी आपले इंजिन आहेत, मोदीजींच्या सोबत या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवलेंची रिपाई आहे, पिरिपा आहे, रासपा आहे, या ठिकाणी रयत क्रांती आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे। एक अत्यंत मोठी अशा प्रकारची आपली महायुती आहे। या महायुतीचं इंजिन मोदीजी आहेत, पॉवरफुल इंजिन आहे। या महायुतीच्या इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा आहे। या ठिकाणी दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी सगळ्यांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे। दुसरीकडे काय अवस्था आहे, दुसरीकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे। इंजिन म्हणजे मनसेचं इंजिन नाही, ते तर आपल्या सोबत आहे, पण दुसरीकडे इंजिनच आहे। आणि इंजिनाची अवस्था कशी आहे, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे। त्या ठिकाणी डब्बे नाही आहेत, केवळ इंजिन आहे। आणि इंजिन मध्ये बसण्याकरता सर्वसामान्य माणसाला जागा नसते, तिथे केवळ ड्रायव्हर बसतो।
आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी राहुलजींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताईंना जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे, त्यांच्या इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला जागा नाही आहे। बंधू भगिनींनो, या पुणे जिल्ह्यातले हे चार आमचे खासदार तुम्ही ज्यावेळी घड्याळाचं बटन, कमळाचं बटन, धनुष्यबाणाचं बटन दाबून निवडून द्याल, या पुणे जिल्ह्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि पुणे जिल्हा वेगानं पुढे जाईल। आज काय अवस्था आहे बघा, हे पक्ष म्हणतात आम्ही आता आळीपाळीने या ठिकाणी प्रधानमंत्री बनवू, त्यांना विचारलं तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, ते म्हणतात आळीपाळीने प्रधानमंत्री बनवू। मी म्हटलं आता आळीपाळीने बनवायचं तर पहिला कोण ते सांगा, मला असं वाटतं आता ते म्हणतील आम्ही घंटा खुर्ची खेळू, एक खुर्ची ठेवू, त्याच्या भोवती आमचे सगळे नेते हे गिरका घालतील आणि मग जो त्या खुर्चीवर बसेल त्याचा पहिला नंबर, मग तो आऊट, मग पुन्हा घंटा खुर्चीच्या बाजूला फिरतील, मग जो दुसरा बसेल त्याचा नंबर। असे पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवण्याचा विचार यांच्या मनामध्ये आहे, पण यांचे हे इरादे भारतातली जनता, पुण्यातली जनता, महाराष्ट्रातली जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही, कारण महाराष्ट्रानं ठरवलंय। अरे आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राने ठरवलंय महाराष्ट्र केवळ एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहील आणि तो व्यक्ती म्हणजे कोण 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 कोण। मग लक्षात ठेवा, पुण्यामध्ये मोदीजींचं चिन्ह कमळ आहे, शिरूर बारामतीमध्ये मोदीजींचं चिन्ह घड्याळ आहे आणि मावळमध्ये मोदीजींचं चिन्ह प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण आहे। मोदीजींना थेट वोट हे आपल्या या चार उमेदवारांना मत दिलं की आपलं मत थेट मोदीजींपर्यंत पोहोचणार आहे। आज आपण पाहू शकतो गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे जिल्ह्याचा चेहरा मोदीजींच्या नेतृत्वात बदलला। पुण्याची मेट्रो असेल, या ठिकाणी हायवेज असतील, या ठिकाणी मुळा मुठा नदीचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट असेल, या ठिकाणी 24/7 ची योजना असेल, या ठिकाणी एसटीपी ची योजना असेल, प्रत्येक विषय जर या ठिकाणी मी सांगितला तर एक फार मोठी यादी आहे। पुणे शहराला आधुनिक रूप हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे। आता पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालं, लवकरच त्या ठिकाणी आवागमन सुरू होईल, पुण्याला नवीन एअरपोर्ट देण्याचा मानस आमचा आहे। या पुण्याला देशाचं टेक्नॉलॉजी हब हे करण्याचा विचार आज आमच्या मनामध्ये आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा, आम्ही सगळे मिळून पुण्याला टेक्नॉलॉजी हबच्या रूपानं विकसित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो। अरे लोक सांगतात बंगलोर हे स्टार्टअप कॅपिटल आहे, कोणी म्हणतं हैदराबाद हे स्टार्टअप कॅपिटल आहे, पण तुम्ही आता या ठिकाणी जर बघितलं देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातही सर्वात जास्त मुंबई आणि पुण्यामध्ये आहे। अरे देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं टेक्नॉलॉजी कॅपिटल हे पुणे आहे, महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे देखील पुणे आहे। बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, मोदीजींनी या देशामध्ये मेक इन इंडियाचा नारा दिला आणि मेक इन इंडियाचा नारा दिल्यानंतर काय चमत्कार झाला बघा, जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र या ठिकाणी इम्पोर्ट करत होता, आयात करत होता, आता तो देश आपलं स्वतःचं फायटर जेट देखील बनवतो, तो देश आपल्या तोफा देखील बनवतो,
तो देश आपली सबमरीन देखील बनवतो, तो देश आपल्या नौका देखील बनवतो। आणि यातल्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तोही आपल्या पुण्याचा आहे, हे देखील या निमित्ताने सांगितलं पाहिजे। आत्मनिर्भर भारताची सुरुवात जी मोदीजींनी केली ती पुण्याने त्याला हात दिलेला आहे। आणि आज या भारतामध्ये आपल्याला कल्पना अग्निसारखं मिसाईल आपण तयार केलाय, जगाच्या पाठीवर जे तीन देशांकडे आहे ते आपल्याकडे आहे। 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असलं तरी ते नेस्तनाबूत करण्याची ताकद मोदीजींच्या भारतामध्ये आहे। हा नवीन भारत आहे मित्रांनो, नवीन भारत आहे। आपल्याला कल्पना आहे, आपण तो काळ पाहिलाय। या देशामध्ये आतंकवादी यायचे, या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे, या ठिकाणून निघून जायचे आणि आमचे प्रधानमंत्री अमेरिकेपुढे जाऊन रडायचे, बघा बघा तो पाकिस्तान या ठिकाणी येतो, आमच्यावर हल्ला करतो, तुम्ही त्या पाकिस्तानला समजवा, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट थांबायचे नाहीत। या देशाला कोणी मजबूत मानत नव्हतं, पण तुम्ही बघा मोदीजींच्या राज्यामध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला। 2019 नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही, हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं। अरे मजबूत भारत तयार केलाय, मजबूर भारत नाही आहे, हा मजबूत भारत आहे। आठवा तो कोविडचा काळ, ज्या काळामध्ये काय अवस्था होती, कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील या ठिकाणी चोरी होती, कोणाच्या मौत मिट्टीला जाण्याची देखील चोरी होती। आणि त्या काळामध्ये लोक म्हणायचे या भारतामध्ये किमान 40-50 कोटी लोक तरी मरतील, यापूर्वीच्या महामारी लोकांनी पाहिल्या होत्या, त्या प्रत्येक महामारीमध्ये 30-30 वर्षांनी या देशाला लसी मिळाल्या, कोट्यावधी लोक मेले। अनेक देशांना वाटत होतं आता भारत आमच्या पुढे येऊन हात पसरेल, भारत आम्हाला लसी मागेल, आणि मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांना देऊ। लोकांना वाटायचं आता भारताला कोणी वाचवू शकत नाही, त्याचवेळी माननीय मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना तयार केलं आणि या ठिकाणी सांगितलं तुम्हाला रिसोर्सेस देतो। आणि बंधू भगिनींनो, याच पुण्यामध्ये देशगौरव मोदीजी आले आहेत।